दरवर्षी सप्टेंबर अखेर परतीचा प्रवास सुरू करणारा मोसमी पाऊस ऑक्टोबर पर्यंत रेंगाळल्यामुळे यंदा पाणी पुरवठा करणारी धरणं ही काठोकाठ भरलेली आहेत। ऑक्टोबर अखेरीस सातही धरणात मिळून 97% जलसाठा उपलब्ध आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडक, सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या 7 धरणांमध्ये सध्या 97.31% इतका पाणी साठा आहे। सातही धरणात मिळून सध्या 14,08,000 दशलक्ष लिटर पाणी साठा आहे। आपण हा ग्राफिक्सच्या माध्यमातून जलसाठा पाहूया तर सातही धरणात मिळून 97% जलसाठा उपलब्ध आहे। 14,08,000 दशलक्ष लिटर पाणी साठा सध्या शिल्लक आहे। दररोज 3,800 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो। यंदा पाणी कपातीची त्यामुळे आता गरज नाहीये आणि एकंदरीतच मुंबईची पाण्याची चिंता ही आता मिटलेली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। T20 वर्ल्ड कप साठी ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडिया नाराज असल्याची माहिती BCCIच्या सूत्रांकडून मिळते। सराव करण्यासाठी दिलेलं मैदान आणि जेवणावरून भारतीय टीम नाराज असल्याचं कळतंय। भारतीय संघाला सरावासाठी देण्यात आलेलं ब्लॅक टाउन मधील मैदान देखील हॉटेलपासून 42 किलोमीटर दूर आहे आणि त्यामुळे नाराज भारतीय संघानं सराव करण्यास नकार दिलाय। गुरुवारी भारतीय संघाचा नेदरलँड विरुद्ध सामना होणार आहे। सिडनी क्रिकेट मैदानात हा सामना पार पडणार आहे। मात्र सिडनीमध्ये सरावानंतर दिल्या जाणाऱ्या जेवणावर भारतीय संघ नाराज आहे। गरम जेवण दिलं जात नसल्यानं खेळाडूंनी नाराजी जाहीर केलेली आहे। तर जेवणामध्ये फक्त सँडविचचा समावेश आहे। तर T20 वर्ल्ड कप साठी ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडिया नाराज असल्याची माहिती BCCIच्या सूत्रांकडून आपल्याला मिळते। सराव करण्यासाठी दिलेलं मैदान आणि जेवणावरून भारतीय टीम नाराज आहे। तिकडे कोल्हापुरात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मार्केट यार्डमध्ये गुळाचे सौदे होणार आहेत। या सौद्यामध्ये गुळाला किती दर मिळणार यावर पुढील दर अवलंबून असतात। त्यामुळे आता या गुळाला किती दर मिळणार याकडे सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापूरच्या बाजार समितीमध्ये या गुळाचे सौदे आता निघत आहेत। या ठिकाणी पाहायला गेलं तर नवीन गुळ आहे तो या ठिकाणी आता दाखल झालेला आहे आणि बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या गुळ सौद्याला आता काही वेळात शुभारंभ या ठिकाणी होणार आहे। खरं तर व्यापारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। व्यापारी या वर्षीच्या गुळाला किती भाव देतात याकडे सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कारण यावर्षी आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा तो सामना करावा लागला। अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। मात्र त्याही पद्धतीनं शेतकऱ्यांनी उठून उभे राहून पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी शेतामध्ये कष्ट केलं आणि या काबाड कष्टाला तयार झालेला हा गुळ आहे आणि या गुळाचा गोडवा शेतकऱ्यांच्या आयुष्यात कायम राहते का बघावं लागेल आणि त्या पद्धतीनं हा दर आहे तो शेतकऱ्यांना मिळते का हे पाहावं लागेल। शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीनं अपेक्षा केली आहे त्या पद्धतीनं 5,000च्या वर आहे तो दर यावर्षी मिळेल अशा पद्धतीची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। कारण उत्पादन वाढीचा खर्च आहे, खताचे भाव वाढलेले आहेत आणि त्यामुळे हा खर्च इतपत मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। मात्र व्यापारी या निमित्तानं सौद्याच्या निमित्तानं किती दर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण हा दर जरी व्यापाऱ्यांनी या ठिकाणी दिला, उच्चांकी दर दिला, तरी तो कायम राहतोय का हे सुद्धा शेतकऱ्यांच्या पुढचं मोठं संकट आहे आणि त्यामुळे हा दर सुद्धा कायम राहावा अशा पद्धतीची अपेक्षा ही सगळे शेतकरी करताना पाहायला मिळतात आणि या गुळाच्या सौद्यांना आता काही वेळातच शुभारंभ होतील। या ठिकाणी पदाधिकारी आहेत, बाजार समितीचे व्यापारी आहेत, हे या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि मुहूर्ताचे हे गुळ सौदे आता काही वेळातच निघणार आहे। नवीनच हा गुळ आहे, यावर्षीचा ऊसाचा हा गुळ आहे, ताजा गुळ आहे आणि या ताज्या गुळाचे रवे या ठिकाणी आपण पाहू शकतोय आणि या कोल्हापुरी गुळाची चव चाखण्यासाठी सगळेजण उत्सुक असतात। साता समुद्र पार हा गुळ जातो आणि त्यामुळे या गुळाचा गोडवा यावर्षी पुन्हा एकदा या शेतकऱ्यांना मिळेल का आणि निश्चितच या गुळाचा गोडवा या शेतकऱ्यांना मिळेल का हाच खरा प्रश्न आहे। ज्ञानेश्वर, अपडेट्स घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।